सिंधुदुर्ग ते मुंबई हा विमान प्रवास अवघ्या 2500 रुपयांमध्ये करता येणार आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावर पहिलं प्रवासी विमान उतरणार आहे. या विमानाची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातून मुंबईला फक्त 1 तास 25 मिनिटांमध्ये हे विमान पोहोचवणार आहे. सिंधुदुर्गवासियांना मुंबईला जायचं असेल तर फक्त 2500 रुपयामध्ये जाता येणार आहे. आणि दिवसाचं सध्या तर एक फ्लाईट इथे आहे, पण मला खात्री आहे की ज्यावेळेला आमचा सर्वे झालेला आहे त्यावेळेला आणखी खाजगी हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यासुद्धा सिंधुदुर्गामध्ये येण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे नक्कीच आत्ताच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे 12 वाजता मुंबईतून निघेल आणि इथून 1:35 पुन्हा मुंबईला निघेल. अशा पद्धतीचं टुरिझमच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीची ही वेळ आहे.